नमस्कार क्रीडारसिको आजच्या क्रीडा कार्यक्रमात मी सुनील लवाटे आपलं हार्दिक स्वागत करीत आहे क्रीड रसिको आजच्या कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत तो पॉवर लिफ्टिंग या खेळाचा पॉवर लिफ्टिंग म्हणजे नक्की काय पॉवर लिफ्टिंगमधले बारकावे काय आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये कारकिर्द घडू शकते काय ह्या साऱ्या काही बाबींची माहिती देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत श्री अरुण पाटकर तसेच साहिल उतेकर साहिल उतेकर हा एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि अरुण पाटकर हे एक नामांकित असे कोच आहेत प्रशिक्षक आहेत पंच आहेत आणि खेळाडू देखील खे आहेत तर आजच्या या कार्यक्रमात आपण उभय त्यांचं स्वागत करूया आणि पहिला प्रश्न आपण अरुण पाटकर सर ज्येष्ठत्वानुसार आपण पहिला अरुण पाटकर सरांना मान देऊया पाटकर सर तुमची कारकिर्द सुरू झाली आणि आता तुम्ही जवळपास सेवानिवृत्तीकडे आहेत आता पा रायगड जिल्हा पॉवर लिफ्टिंगचे तुम्ही सचिव म्हणून काम पाहत आहे अनेक संघटनांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे तर तुमची सुरुवात आणि आतापर्यंतचा ह्या क्षेत्रातला अनुभव पॉवर लिफ्टिंग हा खेळ नक्की काय याविषयी थोडंसं या खेळाकडे मी एकोणीसशे सत्त्याण्णवपासून मुंबई पॉवर लिफ्टिंगमध्ये स्पर्धा खेळलो प्रथमतः मी सुवर्णपदक नवोदितांचं सुवर्णपदक आणि सिनियर स्पर्धेचं ब्रॉन्झ पदक मला मिळालं होतं त्याचनंतर आस्था गायत मी सातत्याने या खेळामध्ये आहे मी महाराष्ट्र शासनाच्या जी एस टी कायद्या डिपार्टमेंटमधून मा माझगावमधून मा तिथून रिटायर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याचं काम करतो या खेळामध्ये पॉवर लिफ्टिंग ह्या खेळामध्ये साधारणतः तीन प्रकार येतात एक स्क्वॉट मारणे म्हणजे मानेवर वजन घेऊन बैठक मारणे तदनंतर प्रेस छातीवर वजन घ्यायचं आहे प्रेस झोपून आणि तिसरा येतो तो डेडलिप हा कमरेतून वाकून का जमिनीवर ठेवलेला बार उचलायचा असतो आणि ह्या प्रत्येक प्रकारामध्ये तीन संध्या मिळतात म्हणजे स्कॉट या प्रकारामध्ये तीन वेळा बेंच प्रेस या प्रकारामध्ये तीन वेळा आणि डेडलिप या प्रकारामध्ये तीन वेळा आणि यामध्ये नंबर जो गो विजय घोषित केला जातो तो ज्याने जास्तीत जास्त वजन उचललेलं असतं अशा खेळाडूला सुवर्ण रोप्याने ब्रॉन्झ पदक दिलं जातं या खेळातून जे खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धातून यशस्वी होतात ते राज्यस्पर्धेसाठी जातात आणि राज्यस्पर्धेमधून जे खेळाडू पुढे जातात त्यांना राष्ट्रीय स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय स्पर्धांना जाण्याची संधी मिळालेली मिळते फाटकर सर आता एक खेळाडू म्हणून ते प्रशिक्षक मंच असा तुमचा प्रवास आहे पॉवर लिफ्टिंग हा प्रकार खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थिरवलेला आणि सरावलेला प्रकार आहे तरी देखील या खेळाकडे फारसी लोकं मुलं युवा पिढी वळताना दिसत नाही आहे ह्याबद्दल असं एक मत आहे की सध्या जे खेळाडू आहेत ते फार तर कामगार विभागातील जास्त खेळाडू आहेत अशी माझी स्वतःचं निरीक्षण आहे कारण आज लालबाग परेल माझगाव या कामगार विभागामध्ये आमचं बालपण गेलेलं आहे कामगार विभागातून आम्ही घडत आल्यानंतर व्यायामशाळांची गोडी लागली असे तरुण हे थोडेसे मेहनतीला फार कमी पडतात त्यामुळे पॉवर लिफ्टिंग हा थोडा ताकदीचाही गेम आहे कौशल्याचाही गेम आहे आणि थोडा खर्ची गेम आहे कारण या गेमला जी काही शूज लागतात ते त्याचा खर्च थोडासा फारसा असतो त्यामुळे आजकाल तरुण जास्त येत नाहीत आणि आज, आज बॉडी बिल्डिंगची एक क्रेज आलेली आहे त्यामुळे या तरुणांना लवकरात लवकर आपली बॉडी वज व्हायसाठी त्यांचे प्रयत्न असतात त्यामुळे पॉवर लिफ्टिंगकडे लोक किंवा ही मुलं जरा आळस करतात असं माझं मत आहे आता आपल्याला कुठलाही खेळ जर वाढवायचा असेल रुजवायचा असेल तर तो शालेय स्तरापासून सुरुवातीची व्हायला पाहिजे पण पॉवर लिफ्टिंग हा खेळ आपल्याला शालेय स्तरावर कुठेच दिसत नाही फारसा तर ह्याबद्दल आपलं काय प्रयत्न काय किंबहुना आपलं मत काय काही वर्षापूर्वीच म्हणजे साधारणतः तीन ते चार वर्षापूर्वी पुण्यामध्ये बालेवाडीला नॅशनल पॉवर लिफ्टिंग गेम झालेले होते त्याच्यामध्ये पॉवर लिफ्टिंग होता हा शालेय स्तरावरही गेम आलेला होता आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे यामध्ये जरासा खंड पडलेला आहे परंतु जी अखिल भारतीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा महाराष्ट्र असोसिएशनने पुणे येथे बालेवाडीमध्ये साधारणतः चार वर्षापूर्वी स्पर्धा पार पडलेली का आहे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुण्याच्या सातत्याकाने खंड का पडतोय काही तांत्रिक कारणामुळे मगाशीच म्हटल्याप्रमाणे तांत्रिक कारणं आहेत त्याला काही वेळा शासनाचं अनुदान शासनाची परवानगी त्यामुळेही थोडंसा फरक पडला असं मला जाणवतं आज आमची महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे पदाधिकारी जे आहेत आमचे संजय सरदेसाई सेक्रेटरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत राष्ट्रीय संघटनासुद्धा आमची पॉवर लिफ्टिंग इंडिया हीसुद्धा प्रयत्न करत आहे आणि लवकरच पुन्हा एकदा आम्ही राष्ट्रीय स्पर्धा शालेय स्तरावरच्या घेण्याला सुरुवात होईल अशी मला अपेक्षा आहे पाटकर सर एक मूळ म्हणजे पालक आपल्या पाल्याला मुलाला एखाद्या खेळाकडे वळवतात ते कारकिर्दीच्या दृष्टीने आणि कारकिर्दीचा टप्पा म्हणजे नोकरी शिक्षण आणि घर हे मेन त्याची मुख्य कारणं असतात या बाबतीत पॉवर लिफ्टर्सना योग्य त्या नोकऱ्या वेळेवर मिळणं गरजेचं आहे त्या आपल्याला उपलब्ध होताना दिसत नाही शासन दरबारी आपण याचा पाठपुरावा हो करताय सर आता सांग सांगू इच्छितो की शासन दरबारी खेळाडूंना नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न संघटनेचे चालू आहेत या खेळामध्ये सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की ऑलम्पिक आणि ऑलिम्पिक इतर असे गेमचं वर्गीकरण झाल्यामुळे थोडासा कालावधी खंड पडला आहे असं वाटतं परंतु आज बरेचसे पॉवर लिफ्टर्स जे आहेत महाराष्ट्राचे मुंबईचे बरेचसे नामांकित असे झालेले आहेत उदाहरणार्थ आमचे सतीश पाताडे आहेत तर संदीप आवारी सर आहेत बरेचसे खेळाडू महाराष्ट्र शासनाच्या सेवेत आहेत तर काही खेळाडू जे महाराष्ट्राचे आहेत मुंबईचे आहेत ते रेल्वेमध्ये आहेत हे मी आवर्जून सांगू इच्छितो आता तुम्ही पाहिलेल्या तुमच्या कारकिर्दीतले काही खेळाडू किंवा उदन्म खेळाडू ज्यांच्याकडनं आपल्याला महाराष्ट्राला भारताला फार मोठ्या अपेक्षा आहेत याविषयी थोडंफार काही सांगू शकाल सर आज भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राचं जर सांगायचं झालं महाराष्ट्र संघटने पावर लिफ्टिंगचा पदाधिकारी यांना त्यांनी बरेचसे आज महाराष्ट्रामध्ये उदयनमुख खेळाडू आहेत यामध्ये जर आता आवर्जून उल्लेख करायचा झाला तर आमचाच असलेला साई मंगेश उतेकर अतिशय मध्यम कुटुंबातून आलेला हा मुलगा वय वर्ष चोवीस आज घरी कोणत्याही खेळाची पार्श्वभूमी नाही परंतु तो शालेय जीवनामध्ये कबड्डी खो खो या गेमकडे खेळत असताना त्याने पावर लिफ्टिंग स्पर्धा पाहिली आणि त्यालाही वाटलं की आपणही यांच्यासारखं वजन उचलू शकतो आणि तो या गेममध्ये आला आणि सांगायचं हे म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधी सहा वर्षाच्या कालामध्ये त्याने मुंबई जिल्ह्याचं अजिंक्यपद पटकवलेलं आहे त्याच्यामध्ये सिनियर आहेत म्हणजे ज्युनियर असे विविध प्रकारची सहा वेळा अजिंक्यपदं पटकवलेली आहेत आणि त्याला अनंत चाळकेसर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच संदीप यादव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ह्यांचं मार्गदर्शन बहुमोल असं प्रशिक्षण अनंत चाळके ज्यांचं ज लाभलेलं आहे आता सात ते सतरा जुलैला अमेरिके स्पर्धा होते वर्ल्ड गेम स्पर्धा होते त्यासाठी साईलची निवड झालेली आहे साईल त्या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय तर या स्पर्धेच्या दृष्टीने त्याची तयारी कशी काय चालली एक मार्गदर्शक म्हणून हितचिंतक म्हणून तुम्ही कसं काय त्याला फॉलोअप घेता त्याचा आज एक हितचिंतक म्हटल्यानंतर आम्ही त्याच्या प्रॅक्टिसकडे त्याचा दुर्लक्ष होणार नाही अनंत चाळके सरांच्या समोर नजरेसमोर त्याची प्रॅक्टिस चाललेली आहे आज मुंबईतले नामवंत जे काही खेळाडू आहेत आज प्रशिक्षक आहेत अनंत सरांचं नाव घेतल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूं म्हणजे एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतं असा हा सेवाभावी असलेला अनंत सर ही नावाची ही व्यक्ती आहे आणि त्याला नेहमीच साहिलला आता आणि साहिलचं एक आहे की त्याच्या प्रॅक्टिसला कधीही अशी टंगळमंगळ थोडक्यात जर सा, सांगायचं झालं तर ती तो करत नाही असं ठेवलं आहे त्यांनी सातत्याचं त्याचं खूप हे आहे पण वर्ल्ड गेम्स म्हटलं की एक टीम आली संघ आला पण इथे आपण बघतोय की साहिल एकमेव एक भारताचं प्रतिनिधित्व करतोय आज ज्यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेला जागतिक स्पर्धेला एखाद्या महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या एखाद्या खेळाडूची निवड होते हा आपल्याला फार अभिमानाचा क्षण आम्हाला वाटतो कारण यामध्ये साहिलसारखा एकच खेळाडू एकमेव खेळाडू भारतातून जातो त्याअर्थी त्याच्याकडे निश्चितच ते एवढं यश किंवा त्याचं टॅलेंट आहे म्हणून जातो त्याची मेहनत आहे त्याचं राष्ट्रीय स्पर्धेतलं रेकॉर्ड आहे या सगळ्यांचा आढावा घेऊन एकुलता एक खेळाडू आपला तिकडे रा जागतिक स्पर्धेवर जातो आहे त्याबद्दल मलाही फार आनंद झालेला आहे आणि मी त्याला आत्ताच शुभेच्छा देतो आहे फाटकर सर आता तो साहिलकडे बोलूया साहिल आजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुझं स्वागत आणि पहिला प्रश्न तुझा असा आहे की इतर सर्व खेळ असताना आज विविध खेळांना ग्लॅमर असताना क्रिकेटचं विशेष पेव फुटलं असताना इतर खेळ असताना तू पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे कसा वळलास मी शाळेत असताना माझे शाळेतले सर होते त्यांचं नाव हितेंद्र मंचेकर ते आमच्या सर गुरु क माझे माझे कोच आहेत आनंद चाळके त्यांच्याकडे ते वर्कआउटला प्रॅक्टिसला जा म्हणजे जिम करायला जायचे व्यायाम करायला तर त्यांनी सांगितलं की आ, मला दो असे पाच सहा मुलं पाहिजेत की त्यांनी पॉवर लिफ्टिंग करावी तर त्यांनी मग आमच्या शाळेत असं असं सांगितलं तर आम्ही वीसजणं आम्ही तिकडे प्रॅक्टिसला गेलो तर वीस जणांमधून मी एकटाच राहिलो तिथे क कंटिन्यू प्रॅक्टिस करत वीस जणांमध्ये बाकीचे जे होते ते प्रॅक्टिस बघून एवढी म्हणजे जास्त प्रॅक्टिस करायला लागते म्हणून त्यांनी सोडून दिलं पण इतर खेळांना ग्लॅमर आहे म्हणजे बाबा नाव पटकन होतं प्रसिद्धी पटकन मिळते पैसा पटकन मिळतो असं सगळं असताना पॉवर लिफ्टिंगला चिकटून करायलास आदर्श बघायला गेला तर माझे कोचच आहेत एक प्रकारे आनंद चाळके सर त्यांना बघून असं वाटतं मला की हां मला पण त्यांच्यासारखं व्हावं त्यांचं पण इंटरनॅशनल प्लेअर आहेत त्यांना इंटरनॅशनल सेकंड एशियाला सेकंड प्लेस लागलेली आहे आता तुझी घरची पार्श्वभूमी थोडी आई वडील निवृत्त आहेत हां घरची जबाबदारी कशी काय निभवतो माझी बहीण आता जॉबला आहे म्हणजे पोलीस आहे ती घर थोडं म्हणजे असं बघायला गेलं ती पाच वर्ष झाले ती स्वतःच घर सांभाळते आणि कोरोनाच्या याच्यात माझ्या मम्मी आणि प पप्पांचा जॉब निघाला आहे सपोर्ट असं म माझ्या वडिलांनी सांगितलं तू करतोयस ते तुझं नाव होतं आहे एक प्रकारे तू बघायला गेलास तर आणि एक माझे कोच आहेत ना त्यांनी पण एक वडिलांसारखंच मला हे केलं आहे ते बोलत आहेत की एवढं चांगलं करतोयस तू सोडू नकोस परत मम्मी पप्पा माझी बहीण स्वतः मला सपोर्ट करतात की तू एवढं इथपर्यंत कोण जाऊ शकला नाही आपल्या पूर्ण याच्यात तर मग ते बोलत की तू करत राहा बघू आपण जर फायनान्स इथून तिथून आणू पण आता राष्ट्रीय स्तरावरची कामगिरी सुवर्ण पदकाची बघता बघता तू वर्ल्ड गेम्सला डायरेक्ट मजल मारली अमेरिकेपर्यंत तर ज्या दिवशी तुझे वर्ल्ड अमेर अमेरिकेला निवड झाली वर्ल्ड गेमसाठी तर तुझ्या भावना काय होतं कसं काय वाटत होतं घरातलं वातावरण कसं काय होतं ते अजूनही कोणाला माहिती नाही घरामध्ये मी म्हणजे प्र नीट सांगितलं नाही मी फक्त एवढंच बोललो की माझं सिलेक्शन झालं आहे तर माझं पहिलं रिझर्वमध्ये होतो ते नंतर रशिया आणि याच्या युद्धामुळे ते मला इनमध्ये घेतलं त्यांना पण अजून काही माहिती नाही का किती पैसे आहेत काय आहेत कसं जायचं आहे कुठे जायचं आहे त्यांना अजून काही सांगितलं नाही मी कारण की अजून भरपूर मला मा, हे करायचं आहे म्हणजे एक प्रकारे प अमाऊंट जा किती आहे काय आहे ते माहिती नाही आहे पण एक खेळाडू म्हणून तुला ही चिंता असताना तुझी जी संघटना आहे जिने तुला पत्र पाठवून कळवलं तुला या स्पर्धेसाठी निवड झाली त्यांचं देखील कर्तव्य ठरतं की तुला तिथे पाठवण्यासाठी योग्यची तजवीज करायची पूर्णता नसेल अंशतः त्याच्यामध्ये संघटनेशी काय तुझं बोलणं झालंय का, का बाबा खर्च किती काय किती एका रात्रीत आपण काही लाख रुपये जमवू शकत नाही हो ते त्या दृष्टीने काय बोलणी झाली आहेत का तुझी ते ते बोलणं चालू आहे आता ता, आमचे महाराष्ट्राचे सेक्रेटरी आहेत संजय सर सरदेसाई सर ते त्यांचं बोलणं चालू आहे ते बोलतात की मी काही असेल तर प्रयत्न करतोय माझ्या माझ्याकडून जेवढं प्रयत्न होतील ते मी करतोय तर आता ह्या स्पर्धेसाठी तुझी तयारी कशी काय विशेष तयारी तुला निश्चितपणे करावी लागणार तर आतापासून सरावला प्रारंभ करशील कारण हा मार्च महिनाचा आलेला आहे काय करतो इस? सराव तर माझा चालूच आहे कंटिन्यू सात वर्ष झाले मी असं लॉकडाऊन मध्ये फक्त थोडासा स्पर्धेसाठी विशेष तयारी अशी काय चालली स्पर्धेसाठी अशी विशेष तयारी काहीच नाही पण आता हे राष्ट्रीय आव्हान तुझ्या पुढे नाही राष्ट्रीय खेळाडूंचे आव्हान आहे आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे आव्हान आहेत डाएट म्हणजे तुझा आहार तुझा विहार आणि तुझा व्यायामाचा सराव ह्या तीन गोष्टींवर सगळं काही अवलंबून आहे तर दृष्टीने काही वेगळं मार्गदर्शन तुला मिळतं आहे का किंवा तू घेतो आहेस का वेगळं मार्गदर्शन असं म्हणजे एक माझं माझ्या सरांचे स्टुडंटच आहेत ते मला डाईट प्लॅन वगैरे सगळं त्यांचं नाव प्रशांत डुमडे आहे ते डाईट प्लॅन वगैरे सगळं काय खायचं काय नाही ते सगळं सांगतात पण हे सगळं सराव करताना आपल्या जिव्हाला नियंत्रण ठेवायचं आवडीला कंट्रोल करायचा नियंत्रण ठेवायचं हे hey, थोडंसं अवघड असेल अवघड हो पण मग सराच्या दृष्टीने की आपल्याला अमेरिकेत काहीतरी नाव कमवायचं हो आहे म्हणून त्या दृष्टीने तयार चालेल तयारी चालू आहे पण मग इतर तुझे जे कोचिस आहेत इतर मार्गदर्शक आहेत इतर हुँ. सहकारी खेळाडू आहेत त्यांचं थोडं सहकार्य कसं करायला होतं त्यांचं आता माझ्या स सरांचे मित्र आहेत ते पण वर्ल्डला सेकंड फर्स्ट प्लेसवरती आहेत संदीप सावंत सर ते मला म्हणजे त्यांना जमत नाही कधी यावं करून असं प्रॅक्टिस बघायला किंवा काय काय सा म्हणजे मोटिवेशन करायला सांगायला असं त्यांना जमत नाही पण ते बाहेरून असं सपोर्ट करतात की आता मी एशियाला गेलेलो तेव्हा मला थोडीशी आर्थिक मदत केली त्यांनी असे भरपूर जण आहेत ते मदत करतात पण मग आता सर्वाच्या दृष्टीने जे काही चाललेलं आहे तुझं ते विशेष काही मेहनत करावी लागणार आहे काही उद्दिष्ट आहेस का की आपल्याला विशेष अशी मेहनत अशी काय नाही जे आहे तीच प्रॉपर चालू झाली मला फक्त थोडासा फायनान्स प्रॉब्लेम होतो बाकी काहीच नाही पाटकर सर परत आपण मूळ मुद्द्याकडे येऊया आता साईल म्हणाले की आर्थिक विवंचना हा त्याचा मूळ मुद्दा आहे खेळाडूंची निवड होते पण खेळाडूंना पाठवण्याच्या दृष्टीने आपल्याकडे तेवढे संघटनेकडे म्हणे किंवा कुठल्या खेळाडूकडे तेवढा वैयक्तिक निधी नसतो तर या दृष्टीने शासनाची काही मदत घेता येऊ शकते का साहिलसारखा तर एखादा कमकुवत कुटुंबातला माणूस गरीब कुटुंबातला मुलगा एखादा होतखोर मुलगा पुढे येत असेल तर त्याला शासन दरबारी वजन खर्च करून काही आर्थिक मदत होऊ शकते का सर निश्चित यासाठी महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग असोसिएशन प्रयत्न करत आहे आणि या खेळामुळे शासन दरबारीचं प्रयत्न चालूच असतात परंतु हितचिंतक जे असतात ते स्वयंस्फूर्तीने मदत करणारे असे बरेचसे प हितचिंतक आहेत आताच जसं साहिलने सांगितलं की मला कु कुणाच्या ना कुणाच्या रूपाने मदत होतच असते आणि संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आमचे प्रयत्न चालूच असतात आणि निश्चितच साहिलला योग्य ते सहकार्य दिलं जाईल आता जे आपल्याकडे विविध पुरस्कार जाहीर होतात छत्रपती पुरस्कार अर्जुन पुरस्कारांचे वेगवेगळे निकष आहेत आता साहिलला जागतिक स्पर्धेना निवड झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची निवड झाली तर त्यादृष्टीने काही पुरस्कारासाठी त्याची शिफारस होऊ शकते का अर्थात निश्चितच होईल त्याबद्दल म्हणजे ज्यावेळी त्याचं पदक वगैरे मिळून मायदेशी येईल त्यावेळी निश्चित ते त्या कामगिरीची नोंद शासन दरबारे केली जाईल फटकन सर मुळात बेसिकली सगळ्यात सर्वसामान्य माणसाला प्र पडलेला प्रश्न हा आहे की पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग ह्या दोन क्रीडा प्रकारातला फरक काय सर मगाशी मी सांगितलं की पॉवर लिफ्टिंगमध्ये तीन प्रकार आहेत त्यात एक मानेवर व वजन घेऊन स्क्वॉड म्हणजे बैठक मारणे दुसरा बेंच प्रेस की एका बेंचवर झोपायचं आणि वर रॅकवर असलेलं वजन छातीवर घ्यायचं आणि पुन्हा ते पूर्वस्थितीत ठेवायचं आणि तिसरा प्रकार हा डेडलिफमध्ये आहे जमिनीवर असलेलं वजन असले कमरेपर्यंत हाताने उचलायचं असे तीन प्रकार हे होतात स्क आणि वेटलिफ्टिंगमध्ये फक्त जर्क आणि स्नॅच हे दोन प्रकार आहेत त्यामुळे आणि जसं आज एक ग्लॅमर वेटलिफ्टिंगला वगैरे जसं मीडियाला थोडंसं त्याचं प्रसारण होतं तसं पॉवर लिफ्टिंगला कमी आहे परंतु वृत्तपत्रियेमध्ये आता आमच्या खेळाला खूपच प्रसिद्धी मिळत चाललेली आहे आता थोडंसं वैयक्तिक तुमचं तुमचे सर्वोत्कृष्ट पंच म्हणून निवड झाली आहे प्रशिक्षक म्हणून तो तुम्ही आहात तर त्याविषयी थोडे पंच म्हणून सर्वोत्कृष्ट पंच म्हणून निवड होताना निकष काय होते किंवा कोणती कामगिरी अशी लक्षात घेतली गेली एक निवड समिती असते की त्यावेळी महाराष्ट्राच्या सेक्रेटरीनी जबाबदारी दिलेली असते इतर जिल्ह्यातले की आम्हाला तीन पंचांची नावं द्या आणि मला एक बहुमान वाटतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरमध्ये डिसेंबरमध्ये स्पर्धा झालेली होती सिनियर गटाच्या त्यावेळीसुद्धा मला द्वितीय पंच म्हणून निवडलं होतं आणि आत्तासुद्धा मुंबईमध्ये जी स्पर्धा झाली राज्यस्तरीय त्याच्यामध्ये द्वितीय पंचचा भय मिळालेला आहे आज एक खेळाडू ते पंच म्हणून कामगिरी करताना फार बरं वाटतं अजूनही मी मास्टर येत्या काही वर्षामध्ये पुन्हा एकदा मास्टर म्हणजे चाळीस पन्नास आणि साठ वर्षावरील स्पर्धेत मी निश्चितच सहभागी होणार आहे याबाबत मला माझे रायगडचे कुस्तीगर संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंगचे प्रणेते असलेले मारुती आडकर सर माझे मित्र सतीश पाताडे संजय सरदेसाई संजय माधव सर तसेच आमचे दिलीप केळुसकर सर यांचं के मार्गदर्शन सहकार्य लाभलेलं आहे पण हे रायगड जिल्ह्यामधलं काम तुम्ही जोमाने आहे फोफावत आहे काम पण मुंबईमध्ये किंवा इतर शहरांमध्ये मुंबई पुणे नाशिक जी मेट्रो सिटीज आहेत किंवा इतर भागांमध्ये पॉवर लिफ्टिंगचा प्रकार पाय व्हाय जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होताना दिसत नाही आहे सर आत्ता सांगायचं म्हणजे आज जवळ भरपूर मुंबई ठाणा रायगड बीड औरंगाबाद इथून असे नामवंत म्हणजे सर्वदूर महाराष्ट्रातून क्वचित एखाद्या जिल्ह्यामध्ये थोडंसं काम रेंगाळलेलं आहे कारण त्यांना माहिती नाही परंतु आज जवळजवळ वीस ते बावीस जिल्हे राज्यस्पर्धेमध्ये आमच्याकडे असतात पण पॉवर लिफ्टिंगला फारसं असं दुर्लक्षित राहण्याचं काय नाही कारण काय असू शकतं वेटलिफ्टिंगचा तर एवढं ग्लॅमर आहे आज ऑलिम्पिकमध्ये सुद्धा वेट लिफ्टिंग रिनाऊंड गेम म्हणून ओळखला जातो सुवर्णपदक त्याच्यात आपण मिळवलेलं आहे पॉवर लिफ्टिंग असा दुर्लक्षित प्रकार का राहिला काय तो एक पंच म्हणून किंवा प्रशिक्षक म्हणून तुमचा अनुभव काय ज्यावेळी ऑलिम्पिक्सला जे गेम निवडले जातात त्यावेळी आज उदाहरण द्यायचं झालं तर कबड्डीचं कबड्डी ऑलिम्पिकमध्ये यावी म्हणून कितीतरी वर्ष गेलीस प्रयत्न चालू आहेत ऑलिम्पिकमध्ये गेम यावा म्हणून त्याच्याही प्रयत्नामध्ये संघटनेने आमच्या पूर्वीच्या संघटनेने केलेले आहेत आणि भविष्यकाळामध्ये त्याची हे दिसतीलच जसे प वेटलिफ्टिंगमध्ये दोन प्रकार आ आलेले आहेत स्नॅच आणि जर्क तसेच पॉवर लिफ्टिंगमध्ये तीन प्रकार असल्याकारणाने थोडासा त्याच्यावर विचारविनिमय चालू आहे म्हणजे नियमांमध्ये काही शिथिलता किंवा वेगळे नियम आणायचा प्रयत्न चालला आहे निश्चित प्रयत्न चालू आहे आणि भविष्यामध्ये पॉवर लिफ्टिंग हा गेम ऑलिम्पिकमध्ये येईल अशी आशा वाटते पण परकप्राप्ती जे शे छत्रपती पुरस्कार वगैरे जाहीर होतात त्याबाबत पॉवर लिफ्टर्सबाबत थोडं काही अन्याय होतो असं तुम्हाला वाटतं का नाही आत्तापर्यंत तरी असं वाटत नाही आहे कारण ज्यावेळी शासनाची समिती निवड समिती जी असते ती चांगल्या प्रतीने काम करत असते प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स त्यांच्यापुढे असतो आणि त्यानुसार ते घोषित करतात असं मला वाटतं पालक आपल्या मुलांना पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंग या प्रकाराकडे फारसे घालताना दिसत नाही आहेत क्रिकेटकडे त्यांचा जास्त ओढा असतो तर अशा पालकांना तुम्ही ह्या कार्यक्रमातून काय संदेश द्याल पालका का की पालकांनी पावर लिफ्टिंग किंवा वेट वेटलिफ्टिंग या खेळाकडे का वळावं सर क्रिकेट किंवा हा जर गेम म्हटलं तर हा सामूहिक गेम येतो आणि सामूहिक खेळाला जास्तीत जास्त उपस्थिती आवश्यक असते परंतु वेटलिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग किंवा व्यायाम हा असे स्वतःचा प्रकार आहे की हा आपण एकट्याने सुद्धा त्याची काही वेळ आपण प्रॅक्टिस करू शकतो आणि म्हणून प्रत्येक पालकाने आपल्या मुलाला त्याच्या आयुष्यासाठी आपल्या राष्ट्रासाठी कुठल्या तरी एका खेळाला मुलांना त्याने पाठवावं असं मला वाटतं कारण निरोगी शरीर ही खरी आज आपल्याकडे मोठी संपत्ती असायला पाहिजे पैसा मान हा आपल्या कर्तृत्वाने मिळू शकतो परंतु निरोगी शरीराचं शिल्पकार आपण स्वतःच असतो असं मला वाटतं पण माझ्या ना घरात जे हल्ली तरुण पिढी आहे युवा पिढी आहे किंवा कोवळी मुलं आहेत हे मोबाईलच्या घरा कचाट्यात सापडलेली तुम्हाला दिसत आहेत सोशल मीडियात अडकलेली दिसतात अशा मुलांना घराऐवजी मैदानाकडे चला व्यायामशाळांकडे चला असा संदेश देणं गरजेचं आहे तर ह्या पिढीला मैदानाकडे आकर्षित करण्यासाठी किंवा व्यायामशाळांकडे आकर्षित करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील सर त्याला मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे प्रत्येकाला आरोग्याचं महत्त्व कळलं पाहिजे असं मला वाटतं आता आपले पुढचे प्लॅन्स काय आहेत प्रोजेक्ट्स काय आहेत सर ज्याप्रमाणे माझं रायगड जिल्ह्यामध्ये नाव झालेलं आहे तसंच माझ्यासोबत आणखीही खेळाडूंचं नाव व्हावं पूर्वी मी मुंबईमधून सचिवालय जिमखान्यामधून मी खेळत होतो भारत व्यायामशाळेमध्ये मी उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून काम केलेलं आहे जो एक तिथे असलेले राजेंद्र शांताराम सावंत या खेळाडूचा मी आज या ठिकाणी उल्लेख करतो की ज्याने जवळजवळ अठरा मेडल्स राष्ट्रीय स्पर्धेचे आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यामध्ये सिनियर गटामध्ये वरिष्ठ खेळाडू म्हणून त्यांनी मिळवलेले आहेत त्याचबरोबर मला या गेमकडे जास्त जर आणलं असेल तर माझे मित्रवर्य काही दिवसापूर्वीच अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आमचे सतीश पाताडे सर तसेच वा वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अनंत चाळके सर आहेत संजय सर देसाई महाराष्ट्राचे सेक्रेटरी से यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित काही योजना आहेत की येणाऱ्या काळामध्ये ज्या स्पर्धा होतील तेव्हा जास्तीत जास्त खेळाडूंना यामध्ये होऊन रोख रकमांची पारितोषिके देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू जाचा जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्या या दैनंदिन व्याग्र वेळापत्रकामध्ये तुमच्या घरच्यांची कुटुंबियांची तुम्हाला साथ कशी घ्यायला लागते सर याबद्दल जर बोलायचं झालं तर आज खेळाडू म्हणून किंवा प्रॅक्टिसला जाताना किंवा एखाद्या स्पर्धेला पंच म्हणून जाताना माझी पत्नी असलेली सुरेखा पाटकर माझी मुलं गीतांजली पाटकर आणि दीपक पाटकर यांचा मी अत्यंत ऋणी आहे कारण घरची बाजू त्यांनी नेटांनी सांभाळली म्हणून आज इथपर्यंत मी पोचलेलो आहे आणि या माझ्या वडील मोफतलालमध्ये गिरणी कामगार होते त्यांचं देहावसन काही वर्षापूर्वी झालं तर लेजिम मास्तर होते मी माझगाव ता नारळवाडी विभागामध्ये माझं बालपण गेलेलं आहे आता मी नवीन मुंबई पनवेलीकडे शिफ्ट झालेलो आहे परंतु माझे घरच्यांच्या माझ्यावर खूप खूप त्यांचा मी ऋणी आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे असं मी या क्षणी सांगतो क्रेडाशी कच्या कार्यक्रमात अरुण पाटकर आणि साहिल उतेकर यांनी सहभागी होऊन पावर लिफ्टिंग या खेळाशी आपल्याला बहुमत अशी माहिती दिली याबद्दल आकाशवाणीतर्फे उभय त्यांच्या धन्यवाद आणि साहिलला विशेष करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खास खास शुभेच्छा क्रीडार ग गत सप्ताहात महत्त्वाची घटना घटना जी घडली ती म्हणजे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेतेपदापर्यंत मजल मारणाऱ्या लक्ष्याची लक्षसेनने उपविजेतेपदावर जरी मजल मारली समाधान मानलं असलं तरी भारताने फार मोठी कामगिरी या स्पर्धेत करून दाखविली हे निश्चित उत्तराखंडच्या वीस वर्षीय लक्षला ऑल इंग्लंड स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल सनी असलेल्या व्हिक्टर ॲक्सेलसेनकडून पराभूत व्हावे लागले ला मात्र अंतिम फेरीचा टप्पा गाठल्याबद्दल तो समाधानी आहे अल्मोडा त्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्येचा प्रवास फार मोठा होता आणि मी अंतिम फेरीत पराभूत झालो तर मी सर्वोत्तम खेळ करू शकलो याचं समाधान आहे असे लक्षसेनने आवर्जून बोलून दाखवले आता थोडं फुटबॉलविषयी इंडियन सुपर लीग अर्थात आय एस एल फुटबॉलच्या अंतिम सामन्यात केरळ ब्लास्टर्स संघासमोर हैदराबाद एफ सी एचं आव्हान आहे हैदराबाद एफ सीने पहिल्यांदाच अंतिम फेरी धडक मारली आहे तर केरळ ब्लास्टर्स तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळणार आहे टेनिसमध्ये विजय गिरी आणि भावेश नवलू या जोडीने हैदराबादच्या टी किरण व व्ही जय जोडीचा दहा आठ असा पराभव करीत शिवाजी पार्क जिमखाना एस पी जी आयोजित दुहेरी टेनिस स्पर्धा जिंकली टेनिस मार्कर व सहाय्यक मार्गदर्शकासाठी सलग सहाव्या वर्षी शिवाजी पार्क जिमखान्याकडून ही स्पर्धा जी आयोजित करण्यात आली होती आता थोडंसं महत्त्वपूर्ण म्हणजे कबड्डी विषय मालवणमध्ये कबड्डीचं एक महत्त्वपूर्ण असं शिबिर चालू आहे ओम प्रबोधिनी कबड्डीचं शिबिर हे एकवीस मार्चला सुरू झालं असून ते, ते सत्तावीस मार्चपर्यंत चालणार आहे या शिबिरात बोर्डिंग मैदानावर जी तयारी करण्यात आली आहे त्यामध्ये सोळा वर्षाखालील मुला मुलींना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या शिबिरात अर्जुन पुरस्कार विजेते माया अखरे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तारक राऊळ सीताराम साळुंके जीवन पैलकर वैशाली सावंत यांचं महत्त्व मार्गदर्शन असं खेळाडूंना लाभणार आहे आता आशिया स्पर्चषक स्पर्धेविषयी थोडंसं ह्या स्पर्धेचं जे यजमानपद आहे ते श्रीलंकेला बहाल करण्यात आलेलं आहे आणि सत्तावीस ऑगस्ट ते अकरा सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे असे आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केलेले आहे वीसशे अठरामध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले होते करोना साथीमुळे वीसशे वीसमध्ये ही स्पर्धा लांबणीवर टाकली अर्थात ही स्पर्धा दोनदा लांबणीवर पडल्याने आता मात्र ही क स्पर्धा घेणं अनिवार्य असल्याने हे आयोजन करण्यात आलेलं आहे महिलांच्या विशेष स्पर्धेत बलाडा ऑस्ट्रेलियाने भारताला हरविल्यामुळे भारतीय महिलांचं आव्हान काहीसे डळमळीत झालेलं आहे क्रीडादर्शिको आजचा कार्यक्रम संपवण्याची मला सुनील लवाटे यांना आपल्या परवानगी द्यावी नमस्कार शुभरात्री